कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी या व्यासपीठावरती पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेशभाई शाह, दुसरे जिल्हा प्रमुख वसंत शाह वसंत चव्हाण, उपनेते आताच ज्यांची काल 2 दिवसांपूर्वी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली, त्या आमच्या ज्योती मेहर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश निकम, प्रवक्ते केदार काळे, महिला जिल्हा संघटक ज्यांची पण काल 2 दिवसांपूर्वीच घोषणा झाली, त्या वैद्यकीय वाहन आणि वैष्णवी राणे, आपले जिल्ह्याचे नेते जगदीश कोडी, आपले गुंतन संघेजी, युवा सेना एकदम विकी रत्नाकर, ही सर्वांची नावं घेत नाही, सर्व तालुका प्रमुख, सर्व महिला पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सगळे संघटनेचे पदाधिकारी, समोर बसलेले सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, सर्वच पत्रकार बंधू आणि युवा सेना, खरोखर मनापासून मी मला वाटतं आपण बरेच दिवसांनी ह्या मीटिंगला सामोरं जातोय आणि संघटना बांधण्याच्या माध्यमातून आपण ही मीटिंग घेतली. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा प्रत्येक दला जसा जगदीश कोडीने भाषणात सांगितलं की वरच्या लेवलला आता पाणी जोरात चालली आहे, खालच्या लेवल आणि खाली खाली तळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्याच माध्यमातून हा मेळावा आपण घेतलाय. सकाळी मी वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पूर्ण मोठा मेळावा झाला, तिथे पण याच्यापेक्षा डबल गर्दी होती तिथे आणि तो मेळावा संपून मी इकडे आलो आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जिथे ती जबाबदारी आम्हाला दिली आहे, मी 4-5 दिवसावेळी गेल्या आठवड्यामध्ये रत्नागिरीमध्ये होतो, सिंधुदुर्गामध्ये होतो आणि आता पुन्हा शनिवार रविवार खेड ह्या साहेबांचा दौरा आहे, त्याच्या आधी बोला आपल्याकडे पालघरला 2 मेळावे घेऊया असं मी सन्माननीय दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलं, त्या माध्यमातून तिथला वसईचा झाला, आज इकडे पालघरचा आहे आणि आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 8 महिने झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधली कामं चालली आहे, सगळ्या वक्त्यांनी सांगितलेले तरी मी तिथे रिपीट करणार नाही आणि ती कामं चालत असताना आपल्याला आपले मुख्यमंत्री काय करतायत या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि या माध्यमातून आपण कसं करायचं त्या माध्यमातून तो विषय आहे, पुन्हा संघटना बांधणीवरती विषय आहे, संघटना कशी बांधायची आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत. आपण बघा सर्व पदाधिकारी ते वरती स्टेजवरती स्टेजवरती बसायला जागा नाही आपल्याकडे, बरोबर ना, तसे खाली बसले काही लोक आहेत, अजून काही पदाधिकाऱ्यांची निवड करायची आहे, जगदीश भाऊ कुंदन सखे सगळे पदाधिकारी हे थोडे थोडे साहेब जसे निर्णय करतील, पक्षाची जबाबदारी दिल्यानंतर सगळे पक्षाचे पदाधिकारी आपल्या मतीने काम करत बसतील. बघा कोणाचं नाव दिलं म्हणजे कोणाचं नाव दिलं नाही याचा अर्थ काही नाही, हे सर्व जरी आम्ही पदाने असलो तरी आपण सर्व एकच आहे पद, जेव्हा मला वाटतं आता निलम सखेने भाषणात सांगितलं आम्ही समोर बसायचो हे सगळे समोर बसायचो आणि आता ते समोर आलेले आहेत, कधी भविष्यात तुम्ही पुढे थोड्या जणी समोर इकडे येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण आज सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे 8 महिन्यापूर्वी झालं त्या माध्यमातून आपण सर्वांनी शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना एक पाठिंबा दिला आहे आणि तो पाठिंबा देत असताना 8 महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे महाराष्ट्रामधील कामाचा धडाका लावलाय त्या कामाचा धडाका लागत असताना त्यांचं पहिलं बजेट आता 4 दिवसांपूर्वी सादर झालं आणि बजेट झाल्यानंतर मला वाटतं आपल्या पालघरच्या काही महिला तिथे होत्या, वैद्यकीय दल होत्या, ज्योती मेर होत्या, काही पदाधिकारी तिथे होत्या आणि आम्ही गेलो होतो तिथे आणि बजेट सादर करून साहेब वर्षावरती आले होते आणि महिलांसाठी त्यांनी खुश खबर केल्यानंतर महिलांनी इतक्याच महिलांनी त्यांचं स्वागत केलं, त्याच्यामध्ये तेच आता ते प्रत्येक जे हेड माध्यमातून ज्या घोषणा झाल्यात त्या काळेसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्या आणि त्या भाषणामध्ये सांगितल्या तर मला असं विनंती आहे तुम्हाला सांगतो मी आता वसंतभाईला सांगतो, राजेशभाई इथे आहेत, प्रकाश निकमजी आहेत आणि आपले सर्व व्यासपीठावर सर्व पदाधिकारी आहेत, ज्या 8-10 घोषणा आहेत त्या प्रत्येक गावामध्ये एक एक बॅनर सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लागून आपला फोटो टाकून लागला तर लोकांना ते समजेल की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा आपल्यासाठी केलेल्या आहे, याचा फायदा आपल्यापर्यंत होणार. जे विरोधी पार्टी बोलत आहेत काय त्या बोलायच्या बोके बोके ते सगळे विसरून जात, समजलं ना, ही कामं आपली बोलणार, जसं सन्माननीय मुख्यमंत्री बोलत आहेत मी कामाने तुमच्या समोर रिझल्ट देणार आहे, मला बाकी काय बोलायचं नाही, आपण कामाने रिझल्ट द्यायचा, या माध्यमातून लोकांसमोर जायचं आणि मला वाटतं सन्माननीय शिंदे साहेबांनी जे आता आपल्याला या जिल्ह्यावरती त्यांचा प्रेम किती आहे तुम्हाला सांगायची गरजच नाही, प्रकाश बोललाच होता, प्रत्येकाला ते नावाने ओळखत आहे, जसं ठाणे जिल्ह्यावरती सन्माननीय साहेबांचा शिंदे साहेबांचा प्रेम आहे तसा दिघे साहेबांचा होता,
ठेके साहेबांचा पालघरवरती होता तसा त्यांचा पण प्रेम तेवढाच उसळणार आहे। आपल्या लोकसभेचे खासदार आपले आहेत, आमदार आपले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, मला वाटतं नगर परिषद सगळ्या आपल्याकडे आहेत। तशात आता इलेक्शन समोर येत आहे, मला वाटतं जवाहर नगर परिषद लागते, वाडा नगर परिषद लागते, थोड्या दिवसांनी हानू नगर परिषद लागते आहे। या सगळं घोषित होणार आता इलेक्शन, त्याला फेस करायचं आपल्याला, त्याची तयारी आपल्याला करायची आहे। आणि ती बांधणी करण्यासाठी मी आज हा मेळावा घेतला आहे। ज्या ज्या जिल्हा प्रमुखांची जबाबदारी आहे त्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये शाखा प्रमुखापासून आपली पहिली बांधणी झाली पाहिजे। महिला संघटना प्रमुख ज्यांना वैद्य वाळेकडे काही जिल्हे तालुके दिले, विधानसभा दिले, दुसरी आपल्या विक्रमगड विधानसभा तिच्याकडे जबाबदारी, त्यांनी आपली जबाबदारी करायची। त्यासोबत आपल्या ज्योती मेहर आपल्या सोबत आहेत, काही महिला पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद आपल्या सगळ्या सदस्य आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या। जसं आता मला वाटतं प्रकाश निकमने सांगितलं, सगळ्या व्यासपीठामध्ये सर्वांनी एकत्र राहिलं तर या संघटने या पालघरमध्ये मला वाटतं शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेना एक नंबर नसणार, हे लक्षात ठेवा। हे बोलणं तर मला पटणार हरकत पण आहे, नाही पटणार हरकत पण आहे। आपण का गटबाजी करायची, कशासाठी गटबाजी करायची मला सांग। गटबाजी कशा आहे जे मिळायचं आहे ते प्रत्येकाला मिळत जाणार आहे। आणि आम्हाला शिंदे साहेबांना कुणाला बोलायची गरज लागत नाही। वसंत चव्हाणला काय द्यायचं, राजेश शहाला काय द्यायचं, गुंतन शंकेला काय द्यायचं, जगदीश गोडीला काय द्यायचं, हे सगळं त्यांना माहित आहे। आणि त्याला संपूर्ण रिपोर्ट तिथे घेत असतो, कारण आता सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पोलीस रिपोर्ट देत असतो, पोलीस इथे प्रत्येक गल्ली गल्लीत पोलीस आहेत, महसूल रिपोर्ट देत असतो, वसंत चव्हाण काय करतायत, जगदीश गोडी काय करतायत, गुंतन शंके काय करतायत, राजेश शाह काय करतायत, हे रोहित फाटकला सांगायची आता गरज नाहीये। तुम्हाला सांगतो त्यांना प्रत्येक आपापला रिपोर्ट, कोण आपला पदाधिकारी जिल्ह्यामध्ये काम करतोय की नाही, रवी फाटक जिल्ह्यामध्ये जातोय की नाही, हे सर्व माहिती त्यांना पोलिसच्या माध्यमातून मिळाली जाते। ती महाराष्ट्राचे म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्याने ज्याने पदं घेतली आहेत, ज्यांना ज्यांना पदं डिक्लेअर झाली आहेत, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, जे जे पदाधिकारी झालेले डिक्लेअर, त्यांनी आपापल्या आता फक्त पदं घेऊन फिरायचं नाही की मी जिल्हा संघटक आहे, मी जिल्हा प्रमुख आहे, मी संपर्क प्रमुख आहे। ही पदं तुम्हाला पक्ष वाढवण्यासाठी दिलेली आहे, आणि जर पक्ष वाढवला नसेल त्याला त्या पदावरून बाजूला घेण्यात आले, लक्षात करायचं मी तुम्हाला आदर्श नाही। म्हणून तुम्ही प्रत्येकाने आपला जबाबदारी आहे, प्रत्येकाने आपली जबाबदारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, महिला संघटक, महिला जिल्हा प्रमुख, या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आपली संघटना, आपला विभाग कसा बांधता येईल याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं। त्याचबरोबर ज्या ज्या नगर परिषदा इलेक्शन येणार आहे त्याच्यासाठी आपण बांधणी करायची, तिथे उमेदवार आपल्यापासून आजपासून तयारी करा, तिथे उमेदवारांची तयारी करून घ्या। बाबा ढाणू विधान ढाणू नगर परिषद असेल, जवाहर नगर परिषद असेल, वाडा नगर परिषद असेल, तिथे आपले जे नगर परिषदचे नगरसेवक आहेत, ते जुने नगरसेवक काय परिस्थितीमध्ये आहेत, नवीन काय करू शकतो, लोकांसमोर काय जाऊ शकतो, ही तयारी आपली आतापासून असली पाहिजे। बघा आम्हाला पहिलं जसं काम करायला असं तर शिंदे साहेब इकडे पालघरला येऊन राहायचे, रवी पाठक येऊन राहायचे, तसे आता दिवस राहिलेले नाही। आता तुम्ही सांगितलं मला कोकण दिलाय, कोकण पासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असं करत ठाणे ठाणे करत यायचं, त्याचबरोबर शिंदे साहेबांना ठाणे आणि पालघर नाही यायचं, ते महाराष्ट्र आहे। कधीतरी एकदा साहेब जिल्ह्यात येणार, पुढचा तालुका कधी मिळेल आपल्याला तो कधी सांगता येत नाही। म्हणून ही सर्व जबाबदारी, सर्व आपण सर्व पदाधिकारी शिंदे साहेब म्हणून काम करायचं, लक्षात ठेवायचं। शिंदे साहेब तरच हे सक्सेस होऊ शकतो आपण, लक्षात ठेवायचं। म्हणून तुम्ही सर्व आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून का बोलतोय तुम्हाला, जेव्हा शिंदे साहेबांनी मला हे पदाधिकारी होते पालघर मंडन संघे बसले, राजेश शाह बसले, रोशन चव्हाण सगळे इथे बसले, सगळ्यांनी ऐकलं, मला दोन तीनदा साहेब बोलले की रवी पालघर मध्ये ज्या माध्यमातून मला जी पाहिजे संघटना तशी वाढत नाही असं त्यांचं मत, तुम्ही त्यांचं मत आहे ते तुम्ही। म्हणून मी तुम्हाला सांगतो जेव्हा ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज घोषणा झाली तेव्हा मी साहेबांना सांगितलं जे जे आहेत त्यांना पहिलं घोषणा कोण टाकतो, ज्यांना नवीन नवीन तुम्ही जबाबदारी द्यायची आहे तुम्ही द्या, त्यांना जबाबदारी, त्यांच्यासोबत पण आपले सर्व पदाधिकारी काम करतील। पण खालची संघटना तळापर्यंत आपण गेलं पाहिजे। आपण वरच्या लेव्हलला सगळे जमा होतात, शिंदे साहेब आले, रवी पाटकाने सगळे जमा होतात, पण जेव्हा गावात जातो तेव्हा गावामध्ये गेल्यानंतर ते लोक आपल्या सोबत पाहिजे, हे लक्षात, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल। जसं आता
यांनी सांगितलं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बजेटमध्ये आपल्याला काय काय सुविधा दिल्या आहेत, मच्छीमारांसाठी काय दिलंय, या शेतकऱ्यांसाठी काय दिलंय, ही सगळी माहिती तुम्ही लोकांनी आपल्याकडे एक बॅनर लावायचा आहे, 1000 रुपये खर्च करायचा आहे, आपला स्वतः शाखा प्रमुख असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सरपंच असेल, त्यांचा फोटो टाकून सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोटो टाकायला लावला, ह्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला याचा बेनिफिट दिलेला या बजेटमध्ये, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं ना तर आपल्याला काय लोकांकडे करायला जायची गरज नाही लक्षात, हे पोहोचवण्याचं काम कुणाचं आहे, आपल्या सर्वांचं आहे, आपल्या व्यासपीठावर लोकांचं आहे, सन्माननीय आता ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही जिथे ते जातो आहे, ह्या सगळ्या घोषणा झाल्यात महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी, ज्या घोषणा त्याला बॅनरबाजी झाली, तसं मी आता दोन्ही जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही ह्या 8-10 दिवसामध्ये या सर्व घोषणा ज्या मेन मेन हायलाईट करा आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, ज्या माध्यमातून आपल्याला करता येईल त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच आपल्या मुख्यमंत्र्यांचा माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे 18 ते 20 तास काम करतायत, आपल्या त्याच्यामध्ये प्रत्येकाला माहित आहे, मुख्यमंत्री 2 वाजता पण भेटतात, 3 वाजता पण भेटतात, 4 वाजता पण भेटतात, ते सगळ्यांना माहित आहे ना, त्याच्यामध्ये 20 तास काम करत असेल मुख्यमंत्री तर आपण 10 तास करायला हरकत काय नाही, जर पदाधिकारी आहेत त्यांना मी बोलतोय, पदाधिकाऱ्यांनी 10 ते 12 तास काम केलं पाहिजे तर संघटना वाढणार आहे लक्षात ठेवा, आता ह्या संघटनेमध्ये इलेक्शनच्या माध्यमातून आपण समोर जातोय, आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आहे, याच्या आधी वैद्यवी होते, त्याच्यानंतर प्रकाश निकम आहेत, मी तुम्हाला आजच सांगतोय जिल्हा परिषद अध्यक्ष भविष्यात पुन्हा इलेक्शन येताना जिल्हा परिषद अध्यक्ष आपला शिवसेनेचा असला पाहिजे, लक्षात ठेवा, त्याने आजपासून सुरुवात केली, जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी आपल्या विभागामध्ये त्यांना निधीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी लागत असेल एमएमआरच्या मध्ये तर निधी लागतात, देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आम्ही जरी काय निधी लागत असेल तरी ती निधी दिली जाईल आणि या माध्यमातून जिल्ह्याला महत्व दिलं जाईल, हे लक्षात ठेवा, तर त्या माध्यमातून उद्या भविष्यात मला सांगतो का आता आमदार आहेत खासदार आहेत मला सांग, ठीक आहे आज त्यांचं अधिवेशन असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्लीला खासदार असल्यामुळे येऊ शकले ना, मला बोलणं झालं त्यांचं, पुन्हा आमदार ते आले नाही त्यांचं अधिवेशन काय प्रश्न आहे, ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा आमदार खासदारांनी पण माझी विनंती आहे त्यांना पण सांगतोय की ह्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर गेलं पाहिजे आणि जे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जे नगरसेवक असतील त्या सर्वांनी लोकांसमोर गेलं पाहिजे तरच आपण पुन्हा या राजकारणात उभं राहू शकतो, लक्षात ठेवा, आता इलेक्शन निवडून आलं की 5 वर्ष झालं का 5 वर्षानंतर दुसऱ्यांदा आपल्याला तो उमेदवार आम्हाला शोधावा लागतो आणि त्या उमेदवाराला शोधण्यासाठी तर निवडून आणण्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, हे कशासाठी पाहिजे मला सांगा, माझ्यासारखा कार्यकर्ता शिंदे साहेब असतील, आम्ही सगळं लोक दिघे साहेबांनी जेव्हा आम्हाला 83 आम्हाला तिकीट दिलं नगरसेवक आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं, मी शाखा प्रमुख होतो, शिंदे साहेब पण शाखा प्रमुख होते, आम्हाला बोलवून दिलं आम्हाला तिकीट, आम्ही नगरसेवक झालो सगळे, पण आम्ही कधी एकदा नगरसेवक झाल्यानंतर आम्ही कधी पाठी म्हणून बघितलंच नाही, लक्षात ठेवा, पाठी म्हणून आम्ही काम करत गेलो, आम्हाला काम करत गेलो, काम करत करता करता आम्ही महाराष्ट्र शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मग नशिबाने सगळ्या गोष्टी होत असतात, काम करण्याची तयारी पाहिजे, आज 20 तास लोकांसाठी टाइम देत आहेत आणि ह्या दृष्टिकोनाने आपण सर्वांनी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, सगळं काय आपल्याकडे आहे, या जिल्ह्यावरती सगळं ताकद आपली आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री आपल्याकडे आहेत, पालकमंत्रीच्या माध्यमातून जी कामं असतील ती पण आपण केली जाईल, त्या माध्यमातून पण आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश निकमांनी मी स्वतः सांगितलेलं आहे ते पण त्याला एकत्र घेऊन बाबा आपला हिस्सा आहे तो 18% हिस्सा आपल्याला मिळाला जाईल, त्या माध्यमातून शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे, त्या माध्यमातून पदाधिकारी पण तेवढेच निवडले जातील, हे सर्व गोष्ट आपल्या केली जाते पण आपली ताकद आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रमुख असतील आपले दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, आपले जगदीश भाऊ आहेत, कुंदन संकेजी आहेत, प्रकाश निकम आहेत, आपल्या महिला पदाधिकारी आहेत, या सर्व पदाधिकारी धावपळ करणार आहेत आणि तुम्ही एकत्र येऊन केलं महिला संघटना मानली पाहिजे, वैदवीताई तुम्हाला पण आणि ज्योती मेहर तुम्हाला पण मी सांगतो किंवा वैष्णवी राणे आणि आपल्या सर्व जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांना एकत्र मीटिंग लावा तुम्ही आणि ही मीटिंगच्या माध्यमातून महिला संघटना मानली पाहिजे आणि महिलांसाठी सरकारने काय केलं आहे ते लोकांसोबत द्या आणि त्याच्या नंतर हे सर्व झाल्यानंतर सन्माननीय राजेशभाई आणि वसंतराव आमच्या सर्वांचा एकमत आहे की एकदा पालघरला शिंदे साहेबांनी यावं असं सर्वांची इच्छा आहे, तर त्या दिवशी यायचं असेल तर जोरदार मेळावा आपल्याला करावा लागणार आहे, त्या माध्यमातून आपली तयारी आहे,
तुम्ही जेव्हा सांगता शिंदे साहेब येतील त्या दिवशी त्याच्या आधी 8 दिवसांनी शिंदे साहेब इथे यायचं आम्ही पूर्ण कार्यक्रम करू पण तुम्ही सर्वांची तयारी पाहिजे आणि शिंदे साहेबांना जसं पाहिजे तसं संघटना पाहिजे हे लक्षात ठेवायचं जसं आपण सर्व एक व्यासपीठावरती येतो कोणतरी इकडे इकडे जातो तिकडे जातो हे राजकारण करतो हे सगळं सोडून द्या तुम्हाला आपल्याला जिल्हा बांधायचा आहे रवी पाटीलकडे जबाबदारी दिली आहे माझ्याकडे दिली असेल कुंदन सखेकडे दिली असेल राजेश शाहकडे दिली असेल वसंत चव्हाणकडे दिली असेल प्रत्येकाने आपली कामं करायची आणि या माध्यमातून आपण पुढे घेऊन जायचं प्रत्येक कार्यकर्ता आणि त्या माध्यमातून आपण काम केलं तर मला वाटतं या जिल्ह्याचं सोनं होईल आणि या जिल्ह्याचं सोनं होण्यासाठी आपले मुख्यमंत्री आपल्या सोबत यांनी लक्षात ठेवायचं त्याचबरोबर महिलांसाठी असेल संघटनाचा विषय असेल या सर्व गोष्टी आपल्या समोर आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र करत असताना आपण सर्व तालुक्यावाईज तालुका प्रमुख सगळे निवड झाले तालुक्याचे पदाधिकारी तालुक्याच्या उपतालुका खालची पदाधिकारी निवडले पाहिजे त्याची लिस्ट तयार करा आणि पूर्ण जिल्ह्याची तुम्हाला जी वसंत तुम्हाला जे जिल्हा विधानसभा दिले तुम्ही त्याची जबाबदारी पूर्ण करून तुमच्या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या सगळ्या उमेदवार सगळी यादी लवकर तयार करा तसं राजेश भाई आपल्याकडे पण जी जबाबदारी दिली आहे ती पण आपण पूर्ण करावी त्याचबरोबर आम्ही सर्व तुमच्या सोबत असणार जिथे जिथे लागत असेल तिथे विकास निकम जी आहेत काळे साहेब आहेत आपले कुंदनजी आहेत जगदीश घोडी आहेत काही ग्रामपंचायती आता पुन्हा येत आहेत मला वाटतं सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण पुढे जातोय पण हे लक्षात ठेवा हे सगळं करत असताना आपल्याला सर्वांनी एकत्र घेतलं पाहिजे गडबाजी धाडली पाहिजे आणि गडबाजी धाडली तर आपलं नुकसान होणार आहे लक्षात ठेवा आणि या नुकसानाला मग शिंदे साहेब याला कुठेही थारा देणार नाही आम्ही तसाच रिपोर्ट करणं समोर शिंदे साहेबांना बाबा या माणसांना आपण एवढी मदत करून सुद्धा बघा वैयक्तिक आम्हाला काही ते इलेक्शन लढवायचं नाहीये तुमच्यात कोणतरी आमदार होणार खासदार होणार नगरसेवक होणार जिल्हा परिषद सदस्य होणार पंचायत समिती सदस्य होणार जिल्हा परिषद अध्यक्ष होणार हे सर्व तुम्हीच लोक होणार आहे आणि तुमच्यात झालेले पण तुम्ही दिसताय व्यासपीठावरती तर त्याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः इथे मेहनत करून स्वतःच लक्ष घालून स्वतः सर्व गोष्टी करून जर एवढं जर रिझल्ट आपण देऊ शकलो नाही तर आपल्याला बँडला कसं कुठलं मला जिल्हा असं वाटत नाही मी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जातोय सर शिंदे साहेब आपल्या जवळ यावे एकदा यावे अशी सर्वांची कल्पना लक्षात ठेवा आणि एवढे शिंदे साहेबांना मानणारा गट आता महाराष्ट्रामध्ये तयार झाला आहे तुम्हाला सांगतो आपल्याला साहेबांना परिस्थिती नाही प्रत्येक ठिकाणी साहेबांना एवढी मागणी आहे आणि त्या मागणीला साहेब प्रत्येक ठिकाणी बघा आज अधिवेशन चालू असताना प्रवेश किती चालू आहे बघताय सगळे रोज आम्ही प्रवेश करतो आहे कार्यक्रम वाटतं माजी मंत्री दीपक सावंतने प्रवेश केला त्याच्या आधी त्या भूषण देसाईने प्रवेश केला आम्ही सगळेच आहे येणाऱ्या लोकांना आपण घेत असतो आपलीच खरी शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना आपणच मालक आहे त्याचे आमचे प्रमुख नेते शिंदे साहेबच आहेत त्याच्यामध्ये आपणच शिवसेना आहे लक्षात ठेवा शिवसेना दुसरा पक्षच नाही बाळासाहेबांची शिवसेना आपलाच पक्ष आहे ऋषभवान आपल्याकडे आहे सगळं काय आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आपण काय करतोय आपले शिंदे साहेब काय करतोय ते लोकांपर्यंत पोचवायचं नको त्या राजकारणाकडे आपण जायची गरज नाही संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचा आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घ्या तालुका प्रमुख जिल्हा परिषद पंचायत समितीनं त्यांचे प्रॉब्लेम काय सॉल्व आहेत बघा काही जिल्हा परिषद सदस्यांचे पण प्रॉब्लेम आहेत प्रकाश निकमजी मी तुम्हाला सांगतो त्यांना सर्वांना एकत्र मिटिंग घ्या जेवढे सदस्य आपल्या सोबत आहेत सगळ्यांना बोलून घ्या पण त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांचा काय त्यांचं तकलीफ आहे सगळे विचारून घ्या बघा ते काय बोलत नसतात तुम्हाला फोन करत असतात सगळे साहेब हा प्रॉब्लेम आहे आम्ही पोचू शकत नाही ते पण तुम्ही आता जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा प्रमुख दोघे असल्यामुळे तुम्ही सर्व महिला जिल्हा संघटक आहेत ती पण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यांनी पण सरकारी एकत्र म्हणून यांचा मागणं करतो किंवा जिल्हा पंचायत समिती सदस्य असतील महिला जिल्हा पंचायत समिती सदस्य असतील त्यांना सर्वांना बोलून घ्या त्यांना काय प्रॉब्लेम असेल भविष्यात त्यांना पुढे उभं राहायचं आहे आणि उभं राहत असताना त्यांच्या विभागातली कामं झाली पाहिजे आणि ती कामं करण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न केले पाहिजे हे आपलं काम आहे आणि ह्या माध्यमातून तर आपण पुढे करत जाऊ शकतो त्याचबरोबर आपले आमदार आहेत खासदार आहेत त्यांचं मदत घ्या काय लागतंय लागत असेल तर त्या माध्यमातून करू आपण मी स्वतः तुमच्या सोबत आहे कधी काय लागत असेल मला सांगा आणि आपण या माध्यमातून हा जिल्हा जसा शिंदे साहेबांना पाहिजे तसा पहिला जिल्हा आपण 5 वर्षांमध्ये केला तसा जिल्हा पुन्हा आपला सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झाला पाहिजे असं मी आपल्याला शब्द देतो आणि वचन देतो तुमच्याकडून घेतोय कारण हेच मी शब्द शिंदे साहेबांना दिलेले आहेत म्हणून हा मेळावे चालू केले आहेत आपण सगळे तसं वाटलं तर तुम्ही तालुक्यावाईज मेळावे घ्या प्रत्येक लोकांनी आणि तालुक्यावाईज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा कुठे लागत असेल तर आम्ही काय नंतर साहेबांची अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी या साहेबांना सांगा आम्हाला एक मेळाव्यासाठी डेट द्या त्या माध्यमातून आपण डेट दिली जाते सगळे जिल्ह्यामध्ये मेळाव्यासाठी डेट मागितली जाते पण आपण अजून पालघरसाठी मागितली नाही आहे
ती मागण्यासाठी आता वसईवाल्यांनी पण सांगितलं की आम्हाला एक मेळावा मिळाला पाहिजे. वसई आणि पालघरचा म्हणजे एकच मोठा मेळावा करू असा आपला प्रयत्न चालू आहे. पण आपण त्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी तयारी केली तरच ही सक्सेस आहे लक्षात ठेवा. म्हणून सर्वांना मी जास्त वेळ घेत नाही. जी कामं आहेत ती कामाच्या माध्यमातून जसं काळे साहेबांनी आपल्याला सांगितलं भाषणामध्ये की 10-12 जी कामं बजेटमध्ये महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आता जी कामं डिक्लेअर झाली आहेत ही होणं आपल्या दृष्टीकोनाने महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो. सर्वांना इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.